नमस्कार, मी डॉक्टर कपिल पोरे, ऑर्थोपेडिक सर्जन, औरंगाबाद. बोन अँड जॉईंट हेल्थ बाय डॉक्टर कपिल पोरे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्पोर्ट्स इंजुरी हा दैनंदिन ओपीडीमध्ये येणारा खूप कॉमन प्रकार आहे. स्पोर्ट्स इंजुरीमध्ये होणाऱ्या गुडघ्यांमध्ये होणाऱ्या इजा, ज्याच्यामध्ये गुडघ्यांमधलं लिगामेंट, मोस्ट कॉमनली असणारं ACL लिगामेंट याची इंजुरी किंवा PCL लिगामेंट याची इंजुरी आणि गुडघ्यांमधली गादी, मेनिस्कस इंजुरी, याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. आज या व्हिडिओमध्ये एखाद्या व्यक्तीला जर ACL इंजुरी झाली असेल, म्हणजे त्याच्या गुडघ्यामधला ACL नावाचा लिगामेंट किंवा हा तंतू तुटला असेल, तर अशा व्यक्तीने ऑपरेशन करण्याच्या पूर्वी किंवा जर पार्शल ACL टियर असेल तर अशा केसमध्ये सुद्धा कोणते व्यायाम करावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम अशा झालेल्या इंजुरीमध्ये राईस थेरपी म्हणजे रेस्ट, आयसिंग, यूज ऑफ क्रचेस आणि लिंब इलिव्हेशन अशा थेरपीचा यूज करून आणि योग्य त्या डॉक्टरांकडनं व्यवस्थित अँटी इन्फ्लेमेटरी किंवा वेदनाशामक आणि सूज कमी होणाऱ्या गोळ्या घेऊन त्या गुडघ्याला आराम द्यावा. त्या गुडघ्यामध्ये झालेला रक्तस्त्राव किंवा गुडघ्यामध्ये जी आलेली सूज आहे ती पूर्णतः कमी होऊ द्यावी आणि त्या दरम्यानच काही गुडघ्यांचे व्यायाम करून गुडघ्याच्या मांडीच्या स्नायूमध्ये जी कमजोरी तयार होऊ शकते ती न होऊ देण्यासाठी हे सर्व व्यायाम करावेत. ACL रिकन्स्ट्रक्शन हे ऑपरेशन सक्सेसफुल होण्यासाठी गुडघ्याच्या मांडीच्या तंतूचे व्यायाम व्यवस्थितरित्या करणं अत्यंत गरजेचे आहे आणि ते कशाप्रकारे करावेत याची चर्चा आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर बघूया कशाप्रकारे हे व्यायाम आपण करू शकतो. आपण बेडवर सरळ झोपावे. डाव्या बाजूचा गुडघ्याचा व्यायाम करायचा असेल त्यावेळेला उजव्या बाजूचा गुडघा हा 90° मोडून बेडवरती सरळ ठेवावा. बॉडी पूर्णतः रिलॅक्स करावी आणि डाव्या टाचेच्या खाली म्हणजे घोट्याच्या खाली अशा प्रकारे टॉवेलची घडी ठेवावी. या व्यायामामध्ये ACL किंवा गुडघ्याला लागलेला मार याच्यामध्ये पेशंटचा गुडघा हा खालच्या बाजूला जाण्यापासून थांबतो कारण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला सूज आलेली असते. या व्यायामाचा उद्देश असा आहे की हा व्यायाम करून गुडघा हा पूर्णतः सरळ करता यायला पाहिजे. म्हणून या व्यायामामध्ये अशा प्रकारे टॉवेलची घडी घेऊन हा गुडघा खाली दाबणे व तो वर आणणे अशा प्रकारचा व्यायाम आहे. बघूया. स्टार्ट, रिलॅक्स. स्टार्ट, रिलॅक्स. महत्वाचं म्हणजे हा गुडघा खाली दाबल्यानंतर मांडीच्या स्नायूची बळकटी व्हावी यासाठी त्याचा टाईट रोखून धरणे आणि सोडणे हे महत्वाचं आहे. पुन्हा बघूया. स्टार्ट, रिलॅक्स. स्टार्ट, रिलॅक्स. अशा प्रकारे बेडमध्ये पालथे झोपावे, पूर्ण शरीर रिलॅक्स करावे आणि या गुडघ्याला जो आलेला बाक आहे तो सरळ करण्यासाठी अशा प्रकारे गुडघ्याच्या खाली टॉवेल ठेवून हा पाय सरळ करण्याचा प्रयत्न करावा. बघूया. स्टार्ट, रिलॅक्स. स्टार्ट, रिलॅक्स. स्टार्ट, रिलॅक्स. त्यानंतर बेडवर अशा प्रकारे झोपून मांडीच्या मागच्या बाजूचे जे मसल्स आहेत, हॅमस्ट्रिंग्स, त्यांचा व्यायाम होण्यासाठी अशा प्रकारे झोपून गुडघ्याच्या खाली ही टॉवेलची घडी घ्यावी आणि एकाच वेळेला तो घोट्याची टाच आणि पायाचा मांडीचा भाग हा दोन्ही टॉवेलच्या अगेन्स्टमध्ये प्रेस करावा. बघूयात. स्टार्ट, रिलॅक्स. स्टार्ट, रिलॅक्स. स्टार्ट, रिलॅक्स. चौथ्या व्यायामामध्ये गुडघ्याची रेंज ऑफ मोशन वाढावी म्हणजे गुडघ्याचा भाग हा व्यवस्थित करता यावा म्हणून अशा प्रकारे व्यायाम करावा. आपली टाच ही झोपलेल्या बेडवरती घासतच ती वर गुडघा वर न्यावा आणि तो खाली आणावा. स्टार्ट, डाऊन. स्टार्ट, डाऊन.
स्टार्ट। त्यानंतर गुडघ्याच्या स्नायू मध्ये सर्वात महत्त्वाचा क्वाड्रिसेप्स टेंडॉन याचा आकुंचन करणं आणि त्यातही वॅस्टस मिडियलिस ऑब्लिकस या नावाचा मसल टाईट करणं अत्यंत गरजेचं आहे। बघूया, स्टार्ट, रिलॅक्स, स्टार्ट, रिलॅक्स, स्टार्ट, रिलॅक्स। हा व्यायाम करताना ही टॉवेलची घडी खाली घेऊन त्याच्या विरुद्ध प्रेस केल्यानंतर हा मसल डेव्हलप होण्यामध्ये चांगली मदत होते। त्यानंतर मांडीच्या समोरचे क्वाड्रिसेप्स आणि मागच्या बाजूचे हॅमस्ट्रिंग्स या दोन्हीचं सायमल्टेनियस कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी पाय सरळ ठेवून टाच पण दाबावी आणि पूर्ण पाय पण दाबावा आणि त्यानंतर ही मसल टाईट करावी। पाहूया, स्टार्ट, रिलॅक्स, स्टार्ट, रिलॅक्स, स्टार्ट, रिलॅक्स। त्यानंतर पायाच्या मांडीच्या स्नायूचे बळकटी होण्यासाठी हे टाईट करून पाय हा 60° वर रोकून मग तो धरावा आणि मग खाली आणावा। स्टार्ट, रोकून धरावा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, रिलॅक्स। पुन्हा एकदा स्टार्ट, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, रिलॅक्स। त्यानंतर हॅमस्ट्रिंग डेव्हलपमेंटसाठी पॅसिव्ह SLR होल्ड ही पण एक एक्सरसाइज आहे। पाहूया, स्टार्ट, डाऊन, स्टार्ट, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, रिलॅक्स। त्यानंतर पोटावरती झोपून पालथे झोपल्यानंतर या हॅमस्ट्रिंग्सची डेव्हलपमेंटसाठी आपल्याला हॅमस्ट्रिंग कर्ल्स हा व्यायाम आहे। स्टार्ट, सरळ, स्टार्ट, सरळ, ओके। त्यानंतर ऑपरेशनच्या नंतर सुद्धा 0 ते 90° गुडघ्याची रेंज ऑफ मोशन म्हणजे गुडघ्याचा बाक हा मिळावा यासाठी उजव्या गुडघ्याला जर व्यायाम करायचा असेल तर नॉर्मल गुडघा म्हणजे डाव्या पायाचा अंगठा हा उजव्या गुडघ्याच्या उजव्या टाचेच्या खाली लावावा आणि त्याच्या मदतीने हा इंज्युअर्ड नी हा वरती करून नंतर तो खाली करावा। हा जो ज्याला इजा झालेली गुडघा आहे तो दुसऱ्या नॉर्मल पायानी वर करून खाली करणे असा हा व्यायाम आहे। बघूया, स्टार्ट, वर, खाली, पुन्हा एकदा वर, खाली,